शारदीय नवरात्र उत्सवाला 10 तारखेपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी अंबाबाई मंदिर परिसराची पाहणी केली आहे. दरवर्षी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक त्या खबरदारीसाठी पाहणी करण्यात आली आहे. तसंच यंदाच्या नवरात्र उत्सवात विशेष करून महिलांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात येणार असून सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही आपत्कालीन घटना घडू नये तसेच भाविकांना लवकरात लवकर दर्शन घेता येईल यासाठी सुद्धा काळजी घेण्यात आली आहे. जागोजागी CCTV कॅमेरे असून त्यावर पोलीस प्रशासनाची नजर राहणार आहे. शिवाय नवरात्र उत्सव काळात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो, याचाच विचार करून शहरातील विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्थाही पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणार असल्याचं पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी सांगितलं. नवरात्रीमध्ये पूर्ण देशामधून इथे कोल्हापूरमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असते आणि मंदिर परिसरामध्ये जे भाविकांना ज्या सोयीसुविधा दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने कुठल्या अडचणी येऊ नयेत यासाठी मंदिर देवस्थान प्रयत्न करत आहे. पोलीस डिपार्टमेंटच्यातर्फे या सर्व काळामध्ये सुरक्षितता, विशेषतः महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे महिलांची सुरक्षितता आमची प्रायोरिटी आहे. त्याचबरोबर आलेले जे भाविक असतील त्यांचं ट्रॅफिक मॅनेजमेंट हा एक फार महत्त्वाचा या काळातला इश्यू असतो. गाड्यांची पार्किंग केल्यापासून ते इथेपर्यंत येणं आणि इथून परत जाणं या काळामध्ये भाविकांना कमीत कमी वेळ कसा लागेल आणि त्रास होणार नाही याची दक्षता आम्ही घेणार आहोत. आणि इथलं मंदिर देवस्थान, त्याचबरोबर महानगरपालिका आणि संपूर्ण प्रशासन याच्या अनुषंगाने कुठलीही आपत्कालीन घटना जर झाली तर एक तर ती होऊ नये यासाठी पूर्ण दक्षता घेत आहोत आणि झाल्यास त्याला चांगला रिस्पॉन्स देण्यासाठी जी काही आपली आपत्कालीन यंत्रणा असते, मग ती फायर फायटिंग सिस्टीम असेल किंवा जे व्हॉलंटियर्स असतील, इमर्जन्सी रूट्स असतील इव्हॅक्युएशनचे, ह्या दृष्टिकोनातून काळजी घेण्याच्या संपूर्ण सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातूनच पाहणी करत आहोत. यावेळी पोलीस उपअधीक्षक डॉक्टर प्रशांत अमृतकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य संगीता खाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.